चांदूर रेल्वे येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चांदूर रेल्वे येथे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 124व्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्याकरिता विविध क्रीडा स्पर्धा, भावगीत स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी, चित्रकला, रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच 27 तारखेला भव्य अशी चांदूर शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध देखावे लेझी पथक सादर केले. म्हणजे मिडल स्कूल वर्ग 5 ते 7 विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र माझा या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले. उद्घाटनीय कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले उद्घाटक म्हणून लाभले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे आजीवन सभासद अशोकराव देशमुख, तसेच प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मोठघरे सर, चांदूर रेल्वे परिसरातील सर्व सन्माननीय आजीव सभासद उपस्थित होते. मुख्याध्यापक मोठघरे सर यांनी प्रास्ताविक भाषणातून शाळेचा इतिहास सांगितला, तर शाळेच्या विकास गुणांची माहिती सांगितली. तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी शाळेच्या भौतिक सुविधा संस्थेमार्फत पुरविल्या जातील अशी हमी यावेळी दिली व विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाचा आनंद घेण्यास सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता शाळेतील शिक्षक ST तायडे, ढेकेकर, पवन देशमुख, SV पाटील, जामनिक, DS पाटील, SB देशमुख मॅडम, ठाकरे मॅडम, कावरे मॅडम, मायडे मॅडम, फुके मॅडम, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.